नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नृत्याबद्दल आणि हस्तमुद्रांबद्दल समजून घेणार आहोत. तर तुम्हाला माहितीये का, आपण खूप खुश असतो, खूप आनंदात असतो जेव्हा आपण डान्स करतो, म्हणजेच नाचतो. आणि हे डान्स करत असताना आपण हातांचा वापर करतो, हस्तमुद्रा. हस्तमुद्रा म्हणजे हस्त म्हणजे हात, मुद्रा म्हणजे प्रकार, हातांचे प्रकार ज्यामध्ये आपण बोटांचाही वापर करतो. तर आपण जाणून घेणार आहोत आज हस्तमुद्रा. बरं, हस्तमुद्रा यामध्ये दोन प्रकार आहेत बरं का, असंयुक्त आणि संयुक्त. असंयुक्त म्हणजे जे जोडलेले नाही, आणि संयुक्त ज्याला इंग्रजीत आपण जॉईंट्स असं म्हणतो. तर जोडून केलेले जे आहे ते म्हणजेच संयुक्त हस्तमुद्रा, आणि न जोडता जे दाखवले जातात ते असंयुक्त हस्तमुद्रा. तर आपण पाहूया हस्तमुद्रा कोण कशा दाखवायच्या आणि त्याचा उपयोग कसा करायचा. पहिली मुद्रा आहे, पहिली हस्तमुद्रा पताका. पताका या हस्तमुद्रेमध्ये बोट सगळी सरळ दाखवलेली आहेत आणि हा तळहात सरळ ठेवलेला आहे. याचा उपयोग कसा करायचा आहे, तर आशीर्वाद देण्यासाठी, झेंड्याला सलामी देण्यासाठी, दरवाजा बंद करणे, दरवाजा उघडणे यासाठी. त्यानंतर शिखर, शिखर हस्तमुद्रा यामध्ये अंगठा सरळ करून चारी बोट जी आहेत ती अशी वळवलेली आहे. शिखर, शिखराचा उपयोग पर्वताचे टोक टोक दाखवण्यासाठी, ऑल द बेस्ट करण्यासाठी. त्यानंतर आहे कटकामुख. कटकामुख ही हस्तमुद्रा तर्जनी, अंगठा आणि मधले बोट जोडून, तसेच अनामिका आणि करंगली ही दोन बोटे सरळ उभी केलेली आहेत. कटकामुख म्हणजे गळ्यात माळ घालणे, फुलांची माळ तयार करणे यासाठी होतो. तर हे झाले असंयुक्त हस्तमुद्रा. आता आपण पाहूया संयुक्त हस्तमुद्रा, म्हणजेच हात जोडून जे केलेले आहे ते. तर संयुक्त हस्तमुद्रेमध्ये दोन हात जे आहे, दोन पताका एकत्र करून नमस्कार करताना याला म्हणतात अंजली, अंजली हस्तमुद्रा. त्यानंतर मत्स्य, मत्स्यमध्ये पताका मुद्रा करायची आहे, एकावर एक हात ठेवायचे आहे आणि अंगठे जे आहे ते बाहेर ठेवायचे आहे. मत्स्य म्हणजे मासा, मासा दाखवताना. दशावतारामध्ये मत्स्यावतार हा दाखवताना आपण ह्या हस्तमुद्रेचा वापर केलेला आहे. त्यानंतर आहे शकट. शकटमध्ये अंगठा आणि मधले बोट जोडून तर्जनी गोल करायचे आणि अनामिका करंगी उभी करायची आहे. शकट, शकट म्हणजे राक्षसाचे दात दाखवण्यासाठी. अशा पद्धतीनं आपण हस्तमुद्रा ह्या संयुक्त आणि असंयुक्त कशा करायच्या, कशा वापरायच्या त्या पाहिल्या. थँक्यू.